नमस्कार. अभय फिल्म मध्ये तुम्ही पाहिलत की कसं एक लहान मुलगा आपल्या भयावर विजय प्राप्त करून एवढा साहसी झाला की इतरांचे जीव वाचू लागला. अशा प्रकारे आपल्या इतिहासात एकापेक्षा एक वीर आणि वीरांगणा झाल्यात, जसं की छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, राणी लक्ष्मीबाई आणि राणी दुर्गावती. ह्या त्या व्यक्ती आहेत ज्यांना कधीच भीती वाटली नाही. म्हणूनच आज आपण यामधल्या कुणी एका वीर योद्ध्याच्या रूपात राणी दुर्गावती यांची गोष्ट तुम्हाला ऐकवणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला कळेल की आपल्या देशात कसे कसे मोठे योद्धा झाले ज्यांची भीतीला सुद्धा भीती वाटायची. धन्यवाद. भारताच्या इतिहासात राजपुतांचा एक वेगळाच इतिहास आहे, ज्यांचा शौर्य आणि पराक्रम संपूर्ण भारत देश मानतो. जर आपल्याला भारताच्या महान आणि वीर स्त्रियांविषयी बोलायचे असेल तर राणी लक्ष्मीबाई सारखंच राणी दुर्गावतीचे नाव सुद्धा सुवर्ण हस्तक्षरात राजपुतानामध्ये कोरलं आहे. चला आज आपण तुम्हाला त्यांच्या वीरांगणा राजपूत राणी दुर्गावतीच्या प्रभावशाली जीवनाचा परिचय करून देऊ. राणी दुर्गावतीचा जन्म 5 ऑक्टोबर 1524 मध्ये कालिंजरचा राजा कीर्तीसिंग चंदेलच्या घरी मोहबा येथे झाला. दुर्गाष्टमीच्या दिवशी जन्म झाला म्हणून त्यांचं नाव दुर्गावती ठेवण्यात आले. नावानुसारच तेज, साहस, शौर्य आणि सुंदरता यामुळे यांची प्रसिद्धी चहूकडे पसरली. यांच्या वडिलांनी आपल्या वीरता आणि साहसाने मेहमूद गजनीला हरवले होते. दुर्गावती आपल्या वडिलांसोबतच जास्तीत जास्त वेळ घालवत असे आणि कधी कधी तर आपल्या वडिलांसोबत शिकारीला पण जात असे. त्यांना वाघ आणि चित्त्याच्या शिकारीला खूप मजा येत असे. लहानपणापासूनच तलवारबाजी, तिरंदाजी आणि घोडेस्वारीची सुद्धा आवड होती. राणी दुर्गावतीने वडिलांसोबत राहून राज्याचे सगळे काम शिकून घेतले आणि राज्याच्या कामात ती आपल्या वडिलांना मदत करत असे. यांच्या लग्नाच्या 4 वर्षांनंतर यांचे पती राजा दलपतशाह यांचा मृत्यू झाला. दुर्गावतीवर तर जणू काही दुःखाचा डोंगरच कोसळला, परंतु तिने मोठ्या धीराने आणि साहसाने या दुःखाला तोंड दिले. त्यावेळेस राणी दुर्गावतीला 3 वर्षाचा मुलगा होता, ज्याचे नाव वीर नारायण ठेवले होते. दलपतशहाच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा वीर नारायण गादीवर बसला. राणी दुर्गावती त्याची संरक्षिका बनली आणि राज्यकारभार स्वतः बघू लागली. राणी आपल्या प्रजेवर खूप प्रेम करायची. त्यांनी खूप सारे मंदिर, भवन आणि खूप सारे मठ, विहिरी तसेच धर्मशाळा बनवल्या. सध्याचे जबलपूर त्यांच्या राज्याचे केंद्र होतं. त्यांनी आपल्या दासीच्या नावावर चेरीताल, आपल्या नावावर राणीताल तसेच आपल्या विश्वस्त वजीर आधार सिंगच्या नावावर आधारताल बनवले. यांच्या काळात राज्य संपूर्णपणे संपन्न झाले होते. परंतु मालवाचे मुसलमान शासक बाज बहादूरने यांच्या राज्यावर खूपदा हल्ला केला, परंतु राणी दुर्गावतीच्या सैनिकांसमोर प्रत्येक वेळेस हारच मिळाली. बाज बहादूर तर्फे राणी दुर्गावतीला कमजोर समजण्याच्या चुकीमुळे त्याला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आणि त्याचे खूप सैन्य घायल झाले. बाज बहादूरच्या विरोधात या युद्धात आपल्या विजयामुळे आजूबाजूच्या राज्यांमध्ये राणी दुर्गावतीचे नाव झाले होते. आता राणी दुर्गावतीचे राज्य मिळवण्याची कामना सगळेजण करू लागले. राणी दुर्गावतीची योग्यता आणि वीरताची प्रशंसा अकबराने ऐकली. मुघल शासक अकबर सुद्धा राणी दुर्गावतीचे राज्य जिंकू इच्छित होता. अकबराने वाद सुरू करण्यासाठी एक पत्र लिहिले. त्यात त्याने राणीला आपला प्रिय हत्ती सरमन आणि विश्वासपात्र वजीर आधार सिंगला स्वतःजवळ पाठवण्यास सांगितले. परंतु राणीने अकबरच्या मागण्या धुडकावून लावल्या.
ज्यामुळे अकबरने आपला नातेवाईक आसिफ खानला हल्ला करण्याचा आदेश दिला. अकबरचा आदेश मिळाल्यानंतर आसिफ खान मोठ्या फौजेसोबत गरहाकडे निघाला. जेव्हा मुघल सैन्य समूहच्या जवळ पोहोचला तेव्हा मुघल सुभेदाराने राणी दुर्गावतीला शरण येण्यास सांगितले. तेव्हा राणी दुर्गावतीने सांगितले, कलंक घेऊन जगण्यापेक्षा गौरवपूर्ण मृत्यू चांगला. मी खूप वर्ष माझ्या मातृभूमीची सेवा केलीये आणि आता अशा प्रकारे माझ्या मातृभूमीला कलंकित करू शकत नाही. आता युद्धाशिवाय कोणताच उपाय नाही. राणीने आपल्या 2000 सैन्याला युद्धासाठी तयार केले. राणी दुर्गावतीच्या सल्लागाराने राणीला सुरक्षित ठिकाणी लपण्यास सांगितले. जोपर्यंत तिचे संपूर्ण सैन्य एकवटत नाही. सल्लागारांचे म्हणणे मानून राणी नरईच्या जंगलाकडे रवाना झाली. याच दरम्यान आसिफ खान गरहाला पोहोचला आणि गणराज्याला बळकवण्याचे काम सुरू करू लागला. जेव्हा त्याला राणीच्या बाबतीत बातमी मिळाली तेव्हा त्यांनी आपल्या सैन्याला गरहाला सोडून राणीच्या मागे कूच केली. आसिफ खानचा पाठलाग ऐकताच राणीने आपल्या सल्लागारांना आणि सैन्याला समजावत सांगितले की आपण कधीपर्यंत असं जंगलात लपून राहणार. अशा प्रकारे राणी दुर्गावतीने घोषणा केली, एकतर जिंकायचं नाहीतर वीरप्रमाणे लढत अमर व्हायचे. आता राणी दुर्गावती युद्धाचे कपडे परिधान करून सरमन हत्तीवर आरूढ झाली. भीषण युद्ध सुरू झाले ज्यात दोन्ही सैन्याचे खूप नुकसान झाले. दिवसाअखेर तिने आपल्या सल्लागारांशी बोलणे केले आणि रात्री आक्रमण करण्याची योजना बनवली की सकाळ होताच आसिफ खान पुन्हा आक्रमण करेल, पण कुणीच तिचे ऐकले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी 24 जून 1564 ला जसा विचार केला होता तसंच झालं. आसिफ खानने आक्रमण केलं. राणी आपल्या हत्ती सरमनसोबत युद्धभूमीवर उतरली. 3 वेळा तिने अकबराच्या सैन्याला धूळ चाटवली होती, परंतु या युद्धात तिचा मुलगा वीर नारायण दुर्दैवी घायाळ झाला. जेव्हा राणीने ही बातमी ऐकली तेव्हा तिने लगेच आपल्या विश्वासू माणसांसोबत आपल्या मुलाला सुरक्षित ठिकाणी हलवायला सांगितले. परंतु बरेच सैनिक राजा वीर नारायण सोबत निघून गेले. राणी बहादुरीने लढत होती तेवढ्यात एक बाण राणी दुर्गावतीच्या मानेला एका बाजूला लागला. राणी दुर्गावतीने बहादुरीने तो बाण एक हाताने बाहेर काढला, परंतु त्या ठिकाणी मोठा घाव झाला. अशा रीतीने अजून एक बाण त्यांच्या मानेला लागला, त्यालाही राणी दुर्गावतीने बाहेर काढलं, परंतु ती बेशुद्ध झाली. आणि जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा तिला कळलं तिचं सैन्य सुद्धा हरले होते. तिने महावतला सांगितलं, मी नेहमी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि दर वेळेप्रमाणे आजही हरण्याच्या वेळेस मला शत्रूच्या हाती लागू देऊ नकोस. आणि एका विश्वासू सैनिकाप्रमाणे या धारदार चाकूने मला मारून टाक. महावतने नाही म्हणताना सांगितले, मी माझ्या हाताने तुम्हाला कसं काय मारू शकतो. मी फक्त तुमच्यासाठी एवढंच करू शकतो की तुम्हाला या युद्धभूमीतून बाहेर नेऊ शकतो. मला माझ्या चपळ हत्तीवर पूर्ण भरोसा आहे. हे शब्द ऐकताच ती नाराज झाली आणि म्हणाली, तू माझ्यासाठी असा अपमानास्पद विचार करतोस. आणि तेव्हाच राणी दुर्गावतीने चाकू काढून आपल्या पोटात वार केला आणि एका वीरांगणाप्रमाणे शहीद झाली. यानंतर आसिफ खानने चौरागडवर हल्ला केला तेव्हा राणी दुर्गावतीचा मुलगा त्याचा सामना करायला आला, परंतु त्याला मारण्यात आले. राणी दुर्गावतीची संपूर्ण संपत्ती आसिफ खानच्या हाती लागली. जबलपूरच्या ज्या ठिकाणी हे ऐतिहासिक युद्ध झाले त्याचे नाव बरेला आहे. तिथेच राणी दुर्गावतीची समाधी आहे. गौडचंद जातीचे लोक तिथे जाऊन श्रद्धेने फुलं अर्पण करतात. राणी दुर्गावती फक्त एक योद्धा नाही तर एक कुशल शासक सुद्धा होती, जिने आपल्या शासक काळात जगप्रसिद्ध इमारत
खजुराहो आणि कलिंजरचा किल्ला बनवला, जो आताच्या काळात आपला ऐतिहासिक ठेवा आहे. जबलपूरमध्ये यांच्या नावाने एक महाविद्यालय आहे, ज्याचे नाव राणी दुर्गावती विश्वविद्यालय आहे. राणी दुर्गावतीने अशा प्रकारे 16 वर्षांपर्यंत वीराप्रमाणे शासन करताना राजपूत राणीच्या रूपात स्वतःचे नाव कोरले. तिला भारतीय कधीच विसरू शकत नाही. म्हणूनच आजही राणी दुर्गावतीचे इतिहासात वेगळेच स्थान आहे.